वाले दूसरे का काम करने वाले पुलिस कर्मियों को अब पुलिस अस्पताल में ही उपचार कराना होगा। अधिकांश बीमार कर्मियों द्वारा 2-4 विशेष चिकित्सकों के ही प्रमाण पत्र पेश किए जाने से यह कदम उठाया गया है। बीमारी के नाम पर पुलिस कर्मी दूसरे जरूरी काम निपटाते हैं, कई कर्मचारी तो अवांछित कृत्य में भी लिप्त रहते हैं। चिकित्सक का प्रमाण पत्र पेश किए जाने से उन पर कोई सवाल भी नहीं करता है। यह काफी समय से चल रहा है। गत दिनों बीमार कर्मियों द्वारा पेश किए गए प्रमाण पत्र की जांच किए जाने पर अधिकांश 2-4 विशेष चिकित्सकों द्वारा ही उनके जारी किए जाने का खुलासा हुआ। इसे देखते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने बीमार पुलिस कर्मियों का पुलिस हॉस्पिटल से उपचार कराने के निर्देश दिए हैं। उनका कहना है कि जो कर्मी आवाजाही नहीं कर सकते हैं, उनका पुलिस हॉस्पिटल का स्टाफ घर पहुंचकर उपचार करेगा। अन्य कर्मी पुलिस हॉस्पिटल में जाकर उपचार करा सकते हैं। दोनों ही अवस्था में प्रमाण पत्र देने की भी जरूरत नहीं होगी। थोड़ा फार सिकचे प्रमाण जास्ती आहे अशा आमचे निर्देशनास आला होता आणि त्यामध्ये काही ठराविक डॉक्टर्स आहे ज्यांचे मेजॉरिटी सर्टिफिकेट्स इश्यू होत असल्याचे दिसून आली होती। म्हणून आम्ही एक निर्णय घेतले होते की आमचे पोलीस हॉस्पिटलला यामध्ये पुढाकार घेऊन जे कोणी कर्मचारी खरा बीमार असतील आणि बेडरेस्टची वेळ असतील त्यांना कोणताही सर्टिफिकेटची गरज नाही, यानी फक्त आमचे पोलीस हॉस्पिटल किंवा वेलफेअर किंवा RPI यांना संपर्क करावी। आमचे मोबाईल टीम्स त्यांचे घरी जाऊन आवश्यक तो मेडिकल फॅसिलिटी आणि जे काही सिक पास वगैरे डॉक्युमेंट्सची गरज आहे ते आमचे लोकच तिथे देणार आहे। आता राहिली गोष्ट जे इतर लोक आहे जे चालू शकते त्यांनी कृपया करून पोलीस हॉस्पिटलला यावी आणि तिथे चेकअप झाल्यानंतर आवश्यकता असल्यास तर सिक पास घ्यावी। परंतु काही लोक सिक पासची काही मेडिकल प्रॅक्टिशनर्स काही उद्देशाने भौतिक सर्टिफिकेट्स गैररित्याने वाटप करत होते अशा प्रकारचे आमचे निर्देशनास आला होता आणि कर्मचारी हे आमचे एक डिसिप्लिन फोर्स आहे, त्याचे सगळे कर्मचारी उपयोगी असते म्हणून अशा प्रकारचे इंटरनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन घेण्यात आली होती। परंतु आमचे कर्मचाऱ्यांचे मेडिकल इश्यूज हे प्राथमिकता आहे आणि कोणालाही ज्यांना गरज आहे त्यांना मेडिकल फॅसिलिटीचे अभावी काही अडचण येईल असं आम्ही होऊ देणार। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।